हरे कृष्ण, श्री कृष्ण वाणी ऐका आणि जीवन साफल्याची वाटचाल सुगम करा। या जगात सर्वात महत्त्वाचे काय आहे? दृष्टी की दृष्टिकोन, समजूत की विचार। सामान्यतः आपल्या दृष्टीने व विचारांमध्ये आपण ज्या घटना आपल्याला आनंद देतात त्यांना आपण चांगल्या घटना म्हणतो, व ज्याने आपल्याला त्रास होतो त्यांना आपण वाईट घटना म्हणतो, हो ना? जसं की ऋतुमानाने येणारी गर्मी किंवा उन्हाळा याने आपण त्रासतो। परंतु जर याच गोष्टीकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातना वेगळ्या वैचारिक पातळीवर पाहिले तर भावना वेगळीही असू शकते। कसे? आता हेच पहा, हा उन्हाळाच तर समुद्राच्या पाण्याची वाफ करतो, त्याने ढग तयार होतात आणि आपल्याला गोड पाण्याची वर्षा मिळते। जर ही गर्मी झालीच नाही तर ना ढग तयार होतील, ना पाऊस पडेल, ना आपल्याला गोड पाणी मिळेल। म्हणूनच प्रत्येक गोष्टीकडे सर्व दृष्टिकोनातून पाहायला हवे, म्हणजेच जीवनात अनेक दुःखद गोष्टीही सुखद होतील, हो ना? म्हणा तर मग, हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण।